एक दिवसीय आणि T20 फॉर्मॅटमध्ये वेळेची बचत करण्यासाठी ICCने काही नवीन नियम लागू करण्याची घोषणा 21 नोव्हेंबरला ICC बोर्डाच्या बैठकीत केली आहे. तर हा नवीन नियम म्हणजे स्टॉप क्लॉक नियम असा आहे. या नियमानुसार आता एक षटक संपल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुढील षटक सुरू करण्यासाठी 60 सेकंदांचा अवधी दिला जाणार आहे. आणि या निर्धारित वेळेतच गोलंदाजाला त्याचं षटक सुरू करता आलं नाही आणि डावात असं जर का 3 वेळेस घडलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा मोफत मिळणार आहेत. तर हा नियम सध्या पुरुष क्रिकेटमध्ये वन डे आणि T20 फॉर्मॅटमध्ये लागू केला जाणार आहे. तर ICCचा हा नवीन नियम टाइम आउट नियमाशी तंतोतंत मिळता जुळताय. टाइम आउट मध्ये जर फलंदाज क्रीजवर पोहोचल्यानंतर 2 मिनिटं चेंडू खेळण्यास तयार नसेल तर त्याला बाद म्हणून घोषित केलं जातं. किंवा एखाद्या फलंदाजाला खेळपट्टीवर येण्यास उशीर झाल्यास फलंदाजांना दंड म्हणून बाद केलं जातं आणि या नियमालाच टाइम आउट नियम म्हणून ओळखलं जातं. तर हा नवा नियमही तसाच आहे आणि जर गोलंदाजाला तिसऱ्यांदा ओव्हर टाकण्यासाठी 60 सेकंद किंवा त्याहून अधिक वेळ लागला आणि असं जर का 3 वेळेस घडलं तर त्या संघाला 5 धावांची पेनाल्टी येणार आहे. मेरिलेबोन क्रिकेट क्लब म्हणजेच MCCच्या नियमांनुसार टाइम आउटची वेळ मर्यादा ही 3 मिनिटांची आहे. मात्र वर्ल्ड कप मध्ये ICCच्या नियमांनुसार हीच वेळ मर्यादा 2 मिनिटांची आहे. ICCने 2023 आणि 2024 या कालावधीत पुरुषांच्या वन डे आणि T20 क्रिकेटमध्ये चाचणी आधारावर हा नियम लागू करण्याची सहमती दर्शवली आहे. तर षटकांदरम्यान लागणारा वेळ नियंत्रित करण्यासाठी घड्याळाचा वापर आता केला जाणार आहे. मात्र आता या नवीन स्टॉप क्लॉक नियमाचा फायदा नक्की कसा होणार आहे ते समजून घ्या. जर संघ निर्धारित वेळेत षटक पूर्ण करू शकलं नाही तर त्याला 30 यार्डच्या सर्कलमध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवावा लागतो. मात्र नवीन नियम आल्यामुळे गोलंदाजी संघाला वेळेची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. डावाच्या मध्यभागी 2 दा 60 सेकंदात षटक सुरू न केल्याबद्दल गोलंदाजी संघावर कोणतीही कारवाई केली जाणार नाहीये. मात्र ही चूक जर का तिसऱ्यांदा घडली तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावाया मोफत मिळणार आहेत. तर याबद्दल तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.